मध्ये आजपासून नाट्य संमेलन सुरू होत आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होत असून या शतकी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड नगरी आता सज्ज झालेली आहे. पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी संकुलातील मुख्य सभा मंडपात संमेलनाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर ही ताजी दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर पारंपरिक वाद्यांचे त्याचबरोबर या ढोलताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी नाट्य संमेलनाची आता प्रभात फेरी निघालेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी सगळे कलाकार मंडळी त्याचबरोबर तिथं उपस्थित असलेले सगळे नाट्यप्रेमी सुद्धा सहभागी झालेले आहेत. तर काही शालेय विद्यार्थ्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहभाग पाहायला मिळतोय. तर 100व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, निमंत्रक उदय सामंत तसंच 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजबी हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संमेलन हस्तांतर सोहळा पार पडणार आहे. आणि आताची थेट ताजी दृश्य आपण पिंपरीमधली पाहतोय. या ठिकाणी संमेलनाध्यक्ष सहभागी झालेले असून आत्ताची ह्या दृश्यांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जे 100वा नाट्य संमेलन सोहळा पार पडतोय तर त्या सोहळ्याची आता प्रभात फेरी जी आहे ती दिंडी जी आहे ती निघालेली आहे. आपल्याला या ठिकाणी प्रशांत दामले सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर नाट्य अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जे आहे त्याचा त्याची 100 जी आहे ती आज पिंपरी चिंचवडमध्ये होती आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींसाठी आज ही एक मोठी पर्वणी असणार आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 100व्या नाट्य संमेलनाला ही सुरुवात होती आणि संमेलनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून पुढील 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाची नेमकी काय वैशिष्ट्य आहेत तर ती सुद्धा आपण एक नजर टाकूया. त्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि आयोजक भाऊसाहेब भोईर यांच्याकडून आम्ही माहिती घेतलेली आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांनी आपण आता उभे आहोत या रंगमंचावर. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचं हे रंगमंच आहे, सूर्यमाला मंडप आहे आणि याच ठिकाणी शतक महोत्सवी 100वं नाट्य संमेलन होतं आहे. आपल्यासोबत अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि त्यांची ही सगळी सहकारी मंडळी आहेत. जय्यत तयारी झाली, दिमागदार हा सोहळा होतो आहे, यजमानपद आपल्याला मिळालं, पुन्हा मिळालं, काय आनंद होतो आहे, काय वैशिष्ट्य आहे या सगळ्या संमेलनाचं? एकच की मोरया गोसावीची ही भूमी आहे, चाफेकरांच्या बलिदानानं पावन झालेली भूमी आहे आणि आम्ही गेली 27 वर्ष नाट्य परिषदेच्या माध्यमातून जे कार्य करतो ते पुण्याईचं फळ म्हणजे आज 100वं संमेलन आहे आणि निश्चितपणे खूप आनंद होत आहे कारण 100वं संमेलन मिळणं आणि ते व्यक्तीपेक्षाही शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी घटना असल्याकारणानं आम्ही देखील सर्व मंडळी आम्ही सर्वजण न भूतो न भविष्यती यापूर्वी झाले असेल असं मला वाटत नाही. एवढे 64 कार्यक्रमांची मेजवानी ठेवलेली आहे. दिमागदार आणि भव्य नियोजन झालेलं आहे, त्यानुसार हे संमेलन इथं पार पडतं आहे आणि त्यामुळे केवळ या शहरालाच नाही तर राज्याला आणि देशाला ही पर्वणी असणार आहे. या 3 दिवसामध्ये अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, त्याचबरोबर इतर राज्यातली नाटकंसुद्धा इथे सादर केली जाणार आहेत, संगीत नाटकं इथं सादर केली जाणार आहेत. दिग्गज कलाकार आणि राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत असं भव्य दिव्य एकंदरच नियोजन इथे झालेलं आहे. गोविंद बाकडे, न्यूज 18, लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि यानंतर आता पाहणार आहोत 10 सेकंदामध्ये 10 बातम्यांचा आढावा.